छत्रपतींचा विचार म्हणजे पुण्यामध्ये चक्का जाम आंदोलन, रिक्षा चालकांना चांगलंच भोवलंय कारण 37 जणांना पोलिसांनी आता अटक केली आहे. बेकायदेशीर आंदोलन करून सर्वसामान्य पुणेकरांना वेठीस धरणाऱ्या रिक्षा चालकांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल झालाय. 37 रिक्षा चालक यासह रिक्षा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा अटक झाली आहे. पुण्यातल्या बंड गार्डन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय. पुण्यात काल RTO कार्यालयासमोर रिक्षा चालक आणि रिक्षा संघटनांनी बेकायदा बाईक टॅक्सी विरोधात चक्काजाम आंदोलन केलं. संध्याकाळी रिक्षा चालकांनी रिक्षा रस्त्याच्या मध्यभागी लावून रस्ते वाहतुकीसाठी बंद केले होते. पोलिसांनी आंदोलन करू नका यासाठी कलम 149 प्रमाणे नोटीस देखील जाहीर केली होती. इतर रिक्षा चालकांचा शोध सध्या पोलिसांकडून सुरू आहे. मात्र सध्या 37 रिक्षा चालकांना पोलिसांनी अटक केली आहे.